नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा भिलवडी व परिसरातील 19 गावांना होत असून, नुकतेच भिलवडी येथील एका अस्वस्थ रुग्णावर तात्काळ उपचार करून त्याचे प्राण वाचवल्यामुळे सदर डॉक्टरांचे भिलवडी व परिसरातून कौतुक होत आहे। सरकारी दवाखान्यात रुग्णांवरती तात्काळ उपचार होत नाहीत, तसेच दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या जीविताविषयी शाश्वती नसते असा गैरसमज लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे अनेक वेळा लोक सरकारी दवाखान्याकडे पाठ फिरवून खाजगी दवाखान्याचा मार्ग स्वीकारतात। परंतु सरकारी दवाखान्यात देखील तात्काळ व योग्य उपचार केले जातात याची प्रचिती भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आली। भिलवडी पंचशील नगर येथील एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले होते। काही वेळाने सदर व्यक्ती बेशुद्ध पडली। बेशुद्ध अवस्थेतच त्यांना भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले गेले। सदर व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल, पल्स व रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी झाला होता। प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वास धेंडे, डॉक्टर संदीप गोरड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत सदर रुग्णावर प्राथमिक उपचार करून त्याला शुद्धीवर आणले। यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले। भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेतील अनुभवाच्या जोरावर सदर रुग्णांवरती तात्काळ व योग्य उपचार केल्यामुळे सदर रुग्णांचे प्राण वाचले आहेत। त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वास धेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे। 57 हा रुग्ण अनकॉन्शियस अवस्थेत प्रा केंद्रामध्ये आला। पल्स पल्सलेस होता, बीपी 80-51 होती। तर त्या पेशंटला मी व माझे सहकारी CHO डॉक्टर संदीप गोरड यांच्या सहकार्याने फास्ट आय व्ही लावली। आणि नंतर 25% Dextro 2-1 आय व्ही सोडल्या। ऑक्सिजन SpO2 92 होता। ऑक्सिजन लावल्यानंतर 98% आला आणि त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन सर्व ट्रीटमेंट दिल्यानंतर BP 90-66 झाल्यानंतर आम्ही त्याला विथ अटेंडंट सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे रेफर।